चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या भावी अधिकाऱ्यांनो मी शिव व्याख्याते शिव कीर्तनकार प्राध्यापक सती देवराव शिंदे पाटील या ठिकाणी तुमच्या समोर घेऊन येत आहेत अतिशय महत्वाची जी काही शब्दांची जात आहे त्या शब्दांच्या जातीचं नाव आहे नाम एखाद्या वस्तूला स्थळाला ठिकाणाला प्राण्याला दिलेलं नाव म्हणजे नाम असतं या जगामध्ये अनेक वस्तू आहेत अमर्याद आहेत अगणित आहेत मोजता येत नाहीत अशा वस्तूंना दिलेली जी काही नावे असतात या नावांनाच बाळ आपण या ना ठिकाणी नाम असं म्हणत असतो नाव नाही असं जगाच्या इतिहासात कोणी नाही ह्या नाही अय कॉलेजचा शेवटचा दिवस आला आपण तेव्हा नाव कळलं नाही म्हणजे नाव नव्हतं का ऐकला कॉलेजच्या शेवटच्या दिवशी विचारू कॉलेजचा दिवस आलाच कधी या वर्षी का है काय आहे का मग शब्द असतात ऐका रे आणि शब्दांना शब्दा काही जाती असतात त्यामध्ये पहिली जात हे नाम नामा नाम हे विकारी आहे हे ऐकून घ्या ह्या नाही नाम हे विकारी आहे म्हणजे नाम बदलणार आहे नामाला होते लिंगाचा विकार नामाला होते वचनाचा विकार अरे नामाला होते विभक्तीचा विकार त्यापैकी नामाचा जो काही महत्वाचा वचन विचार आहे हे आपण या ठिकाणी बघत आहोत म्हणजे नामाला होणारे जो विचार आहे म्हणजे नामाचा जो संख्यात्मक रूप सांगणं म्हणजे वस्तू एक आहे का अनेक सांगणं याला म्हणतात वचन सांगणं वचनाचे दोन प्रकार पडतात बाळांनो एक वचन आणि अनेक वचन मग एक वचन आणि अनेक वचन सांगत असताना या वचनामध्ये ऐका रे लक्ष द्या पटो ह्या नाही एक वचन व अनेक वचन सांगत असताना जर वस्तू एक असेल तर त्याला म्हणायचं एक वचन आणि वस्तू एकापेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचं अनेक वचन उदाहरणार्थ या ठिकाणी लक्ष द्या एक होता म्हणून कोंबडा हम्म कोंबडा कोंबडा वारे वा अन अनेक होते म्हणून कोंबडे मग हे कळलं पाहिजे एक होता म्हणून पंखा अनेक होते म्हणून पंखे एक होते म्हणून आयकर ए एक होती म्हणून साडी अनेक होत्या म्हणून साड्या मग तसे नामाचांगी जो एक तत्व रुपी गुण असतो तो एक वचनने नाम दर्शवत नामाचांगी असणार संख्यात्मक भाव जर अनेकत्व असेल अनेक सांगत असेल तर ते अनेक वचन सांगत पण काही काही वेळेस या वचनावर आधारित काही महत्वाचे मुद्द्यावरती प्रश्न विचारला जातो की जो मुद्दा आम्हाला या ठिकाणी समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे मग रे नामाला होणारा ज्या काही महत्वाच्या वचनाचा विकार होतो त्यामध्ये काही अपवादात्मक किंवा काही महत्वाचे जे आहेत वचन हे आम्हाला बघणं गरजेचं आहे आम्हाला पहिला विचार वचन या ठिकाणी सांगितलेलं असतं की विपुलता दर्शक हे ऐका रे हे फार महत्वाचं आहे ह्या नाही विपुलता दर्शक एक वचन कशाला म्हणतात ते म्हणला विपुलता दर्शक एक वचन एक वचन अनेक वचन ऐकलं वा पण हे नवीनच आलं ह्या नाही ऐ नवीन नाही पहिलं हे तुला आज कळलं वा पाच वर्ष तुला आज कळलं ह्या नाही ऐका ऐ विपुलता दर्शक एक वचन ऐकून या कशाला म्हणायचं ऐ विपुलता याचा अर्थ आहे पाहिजे त्यापेक्षा जास्त ह्या नाही ऐका रे पाहिजे त्यापेक्षा जास्त त्यापेक्षा जास्त यालाच म्हणतात विपुलता दर्शक पाहिजे त्यापेक्षा जास्त सांगणं हे ऐकून घ्या ह्या नाही एखादी गोष्ट आहे ना त्यापेक्षा जास्त सांगणं याला म्हणायचं विपुलता दर्शक ऐका रे एक शेतकरी होता शेतकरी ऐका ह्या नाही उभ्या जगाचा पोशिंदा असणारा आमचा शेतकरी बाप आहे आणि शेतकरी बापानं स्वतःच्या शेतामध्ये पपईचं रोप लावायचं ठरवलंय पण यावर्षी त्यांना ठरवलं की आपल्याला तीस क्विंटल पपई घ्यायची काही करून आणि त्यानं सुंदर शेतीची मशागत केली शेतीमध्ये त्या रोपाची लावणी केली आणि बघता बघता पीक भरायला लागलं ला, सजायला लागलं फुलायला लागलं पण झालं असं की नशिबाने साथ दिली नाही बाळांनो आणि निसर्गानं हात दिला नाही आणि यावर्षी पाहिजे तेवढं उत्पन्न त्याला झालं नाही उत्पन्न घसरून त्याला पंचवीस क्विंटल झालं फक्त पण हार मानेल तो जगाचा पोशिंदा कसला आमच्या शेतकरी बापानं हार मानली नाही अरे सह्याद्री सारखी अभेद्य छाती हिमालयासारखी ज्याची उंची तो माणूस कधी हार मानणार नाही उभ्या जगाचा पश्चिंदा आमचा शेतकरी बाप आहे आणि या शेतकरी बापानं ठरवलं काही हरकत नाही अह या वर्षी एकदा पपईचं रोप लावू आणि बघता बघता पर रोपाची परत लावणी केली पण यावर्षी टार्गेट होतं पस्तीस क्विंटल का तर मागच्या वर्षीचा पाच क्विंटलचा या ठिकाणी जो बॅकलॉग आहे जे मागचं उत्पन्न आहे ते आपण भरून काढू पण यावेळेस सुंदर नशीबाने साथ दिली निसर्गाने हात दिला बाळांनो पण पस्तीस क्विंटलच्या ऐवजी सत्तेचाळीस क्विंटल या ठिकाणी पपई जन्माला आली पपई आली पपईचं रोप आलं आणि लगेच शेतकऱ्याच्या मुखातून शब्द बाहेर पडला यंदा पपई जरा यंदा पपई जरा जास्तच पिकली यंदा पपई जरा जास्तच पिकली यस या अशा प्रकारचे जे काही वाक्य असतात या वाक्याला म्हणायचं विपुलता दर्शक एक वचन हे पेपरला दरवर्षी येत असतात ह्या नाही ऐ विपुलता दर्शक एकवचन म्हणजे काय पाहिजे त्याच्यापेक्षा जा जास्त अय पट्ट्यो मेसवर जेवायला गे मेस <laughs> मेस जे गेली तुम्ही मेसवर ऐका ह्या नाही पण मेसवर जेवायला गेल्यानंतर रोजचं टार्गेट आहे तुमचं वीस पोळ्या पण आज योगायोगानं तुम्हाला ठकीचा फोन आला ठकीचा हाय हाय चालू निसतं त्याने इतका जेवला वीसच्याऐवजी त्यानं पंचेचाळीस पोळ्या खाल्ल्यानं मेसवाला घंटा पाहत राहायला म्हणा भाऊ आज जरा जास्तच जेवले नाही का ए अभ्यासाला बसले रिडिंगमध्ये अभ्यासाला बसले अभ्यासाला ह्या नाही आणि ते म्हणला आता एक पंधरा मिनटं वाम कुक्षी घेतो वारे वा वाम कुक्षी गडीत दो बाराला झोपला दुपारी तर डायरेक्ट संध्याकाळी सहालाच उठला आणि मग शेजारचे मिटले म्हणले भाऊ आज जरा जास्तच झोपले तुम्ही हे विपुलता दर्शक एक वचन आहे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त सांगणं आहे त्याच्यापेक्षा जास्त सांगणं यालाच म्हणायचं विपुलता दर्शक एकवचन पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पोरगी गेली तुम्ही पोरगी हा आणि चार पाच पोरी पाहिल्या पाहता पाहता दहा पाहिल्या नाही पसंत नाही केलं तुम्हाला मग आपले पप्पा म्हणले आमच्या येड्यानं यावर्षी जास्तच पोरी पाहिल्या यस यावर्षी जास्तच अभ्यास केला यावर्षी कोरोनानं जास्तच थैमान घातलं यावर्षी जास्तच पूर आला याला म्हणायचं विपुलता दर्शक एक वचन असे वाक्य आले की विपुलता दर्शक एक वचन सांगायचं असते एवढी अक्कल ठेवा हे याला समजून घ्या चला यानंतर ऐकून घ्या रे यानंतर आहे आदर आरथी इकडे ऐकून घ्या ह्या नाही आता हे महत्वाचं वचन आहे ऐका आता वचन काय आदर आरथी आदर आर्थी अनेक वचन ऐका आदर आरथी अनेक वचन कशाला म्हणायची इकडे लक्ष द्या रे पोट्यो हे फार महत्वाचं आहे अं वास्तुक पाहता जगामध्ये वस्तू एकच असते आणि ज्यावेळेस एका वस्तूचा बोध करून दिलेला असतो ए इकडे लक्ष द्या ज्यावेळेस एकाच वस्तूचा बोध करून दिलेला असतो त्यावेळेस एका वस्तूचा बोध करून देणं याला एक वचन म्हणतात ए इकडं लक्ष द्या याला म्हणतात एक वचन ऐ पटो पण ऐका आता काही काही वेळेस वस्तू एकच असते त्याला आदर द्यावा लागतो आदर ह्या नाही ऐ आदर द्यावा लागतो महाराष्ट्राला मुख्यमंत्री किती ते दहा पाच नाही एकच मग तुम्ही असं म्हणू शकत नाही मुख्यमंत्री आला वारे वा ए ह्या नाही असं म्हणावं लागते मुख्यमंत्री आले मुख्यमंत्री बसले मुख्यमंत्री जेवण करतात मुख्यमंत्री भाषण देतात देशाला पंतप्रधान एकच तुम्ही असं म्हणत नाही पंतप्रधान आला पंतप्रधान भाषण द्यायला ह वारे वा ह्या नाही पंतप्रधान भाषण देतात वास्तविक पायिका वस्तू एकच आहे ऐका रे पंतप्रधान भाषण देतात हे ऐका वस्तू एकच हे इथं कळलं पाहिजे आम्हाला ह एकाचाच बोध व्हायला पण अनेक आदर द्यावा लागतो आदर हे ह्या नाही मग नवरा एकच आपण म्हणू शकत नाही ते आला आमचा नवरा ते आमचे पतिदेव आले नीट असेल तर पतीदेव लेझिम खेळत असेल तर मग तर परमेश्वरच ह्या नाही अ हे चाल ना ले खेळतोय ऐका इथं कळलं पाहिजे आम्हाला हं एकत ऐकून घ्या आदर कोणाला द्यायचा असतो काही काही घटक हे भले एकवचनी असतात ऐकून घ्या एकाचा बोध होत असतो पण आदर द्यावा लागतो तुम्ही असं म्हणत नाही आला शिंदे मास्तर हं आलं शिंदे सर शिकवायला मराठी असं नाही शिंदे सर आले ऐ आदर कुठं द्यायचा याची अक्कल पाहिजे ह्या नाही अय आली नाही सासूवाई आल्या म्हणा लागते आल्या म्हणजे वीस नाही एवढा मोठा प्रक्रम नाही सासऱ्याचा हा नाही हं सासरा आला नाही सासरेबाऊ आले म्हणावं लागतं ह बाबा आले म्हणावं लागतं आदर द्यावा लागतो म्हणजे तो आदर दिलेला असतो त्याला म्हणायचा आदरार्थी अनेक वचन हे दोन वचन अतिशय महत्वाचे आहे याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा याला समजून घ्या ओके आणि ऐकाय वारनो झालेली सेवा तुमच्या मेंदूला समर्पित करतो या ठिकाणी थांबतो पुनच एकदा सांगतो व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्कीच या मराठीच्या या व्हिडिओज बद्दल माहिती द्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला एम पी एस सी असेल राज्यसेवा सरळ से सेवा कंबाईन असेल परीक्षा ता त्या एम पी एस सीमध्ये जेवढ्या काही परीक्षा घेतल्या जातील एम पी एस सी आयोगामध्ये किंवा सेवेच्या काही असतील पोलीस भरती असतील या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असं मराठी व्याकरण आपण या ठिकाणी बनवत आहे तुमच्यासाठी ते महत्त्वाचे जे व्हिडिओज आहेत ते मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी तुमचं सहकार्याची अपेक्षा आहे एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो विश्यू ऑल द वेशन टेक केअर